मित्रांनो, लॉ 3 इयर म्हणजेच LLB 3 इयर कॅप राऊंड 2 च कॉलेज अलॉटमेंट हे आज लवकरच पब्लिश झालेलं आहे. ऍज पर शेड्यूल 19/8/2024 ला LLB 3 इयर कॅप राऊंड 2 च कॉलेज अलॉटमेंट होणार होतं. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज नाही भेटलं त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिट नुसार सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजला त्यांचं नंबर बसलेला आहे, त्यांना कोणतं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे याविषयीची माहिती वेबसाईटला पब्लिश झालेली आहे. नेमकं हेच अलॉटमेंट कसं चेक करायचं, जर कॉलेज भेटलं असेल तर पुढची प्रोसेस काय करायची आहे, बेटरमेंट करता येणार आहे का आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या LLB 3 इयरच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती लिंक कॉपी करून तुम्ही सर्च बॉक्स मध्ये गुगल क्रोम ला पेस्ट करा. तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस म्हणजे असं एक पेज ओपन होईल. आता इथं आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं वरती एक पॉपअप येत आहे, राउंड 2 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड, प्लीज रीड नोटीस 1 केअरफुली. तर नोटीस 1 याविषयी ऑलरेडी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही आणखीन पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. तर आता हे सेकंड कॅप राऊंडचं अलॉटमेंट 2 पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. एक आहे शॉर्टकट मेथड, विदाउट लॉग इन करता तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी आपल्याला इथं चेक वॅकन्सी अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही हे मोबाईलवरून देखील पाहू शकता. मोबाईलवरून पाहायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला या वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही मोबाईल ओपन करता तर मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 रेषा दिसतील. त्या रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं कॉलेज लिस्ट, चेक वॅकन्सी अलॉटमेंट असे ऑप्शन्स दिसतील. किंवा तुम्ही वरती या कोपऱ्यावरती क्लिक करून डेस्कटॉप मोडला मोबाईल टाकला तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज दिसेल. तर यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर इथं करंट वॅकन्सी रिपोर्ट तुम्ही पाहू शकता. सेकंड राऊंड साठी कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत याचा देखील हे कसं पाहायचं डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करतोय आणि वरती आय बटन मध्ये देखील तुम्हाला देतोय. तर आता आपण पाहूयात की सेकंड राऊंड साठी कॉलेज लिस्ट कशी चेक करायची. तर तुम्हाला इथं चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक कॅप राऊंड 2 इथं सिलेक्ट आहे. इथं तुमचा ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला एंटर करायचा आहे जो की कॅपचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला भेटलेला आहे. आणि चेक अलॉटमेंट यावरती क्लिक करायचंय. चेक अलॉटमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर कॉलेज अलॉट झालं असेल तर अशा प्रकारची माहिती येईल आणि इतर कॉलेजचं नाव तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचा अलॉटेड प्रेफरन्स देखील तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं होतं त्यांना त्यांच्या बेटरमेंट प्रेफरन्सच्या वरचे कॉलेज हे अलॉट झालेले असतील. किंवा जर त्यांना दुसरं कुठलंच कॉलेज अलॉट नाही झालं तर त्यांना जे फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं तेच प्रत्येकदा सेकंड राऊंड मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच त्या कॉलेजला या राऊंड मध्ये देखील ते विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. आता विद्यार्थ्यांचा हा देखील प्रश्न असतो की मला फर्स्ट कॅप राऊंडचं कॉलेज जे मी बेटरमेंट केलं होतं जिथं मला ऍडमिशन घ्यायचं नाहीये तेच सेकंड कॅप राऊंड मध्ये परत एकदा भेटलेलं आहे आणि मला या राऊंड मध्ये देखील मला तिथं ऍडमिशन घ्यायचं नाहीये. तर आता मी काय करू, जर मी या सेकंड राऊंड मध्ये ते कॉलेज फ्रीज करून त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं तर मला थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येईल का. तर त्यासाठीच कॅप राऊंड साठी जी फर्स्ट नोटीस आहे ती तुम्हाला पाहून घ्यावी लागेल. डिटेल माहिती त्यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, तर ते एकदा व्हिडिओ पाहून घ्या. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर अगोदरच घेतलेलं ऍडमिशन कॅन्सल करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला जर हे कॉलेज नको असेल आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर ऍडमिशन घेऊ नका,
जर ऍडमिशन घेतला तर थर्ड कॅप राऊंड मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होता येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही देखील भीती आहे की आता फर्स्ट कॅप राऊंड झालं, सेकंड कॅप राऊंड झालं, परंतु माझा नंबर आणखी लागलेला नाही तर जागा शिल्लक राहतील का. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी फोर्थ कॅप राऊंड मध्ये देखील जागा शिल्लक राहतात आणि त्या जागा कुठल्या असतात, काय असतं, याविषयी स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला सेपरेट बनवून त्याविषयी माहिती दिली जाईल. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि आता ज्यांना या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे तर त्यांनी त्यांचं अलॉटमेंट लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे याविषयी आपण पाहूयात. तर ही झाली पहिली मेथड. आणि दुसरी मेथड जी आहे ती तुम्हाला लॉग इन मध्ये देखील दिसेल की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालंय. तर त्यासाठी लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तुमचा लॉग इन आय डी टाका, पासवर्ड टाका कॅपला जो तुम्ही रजिस्ट्रेशन केला आहे तो, आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर इथं दिसेल राऊंड फर्स्टला तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं होतं आणि राऊंड सेकंडला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं होतं. तर आता फर्स्ट राऊंडचं कॉलेज जर बेटरमेंट केलं नसेल तर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आणि जरी बेटरमेंट केलं असेल तर त्याच्या वरचं कॉलेज तुम्हाला अलॉट होतं आणि फर्स्ट कॅप राऊंडचं कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. आता इथं पहा, सेकंड कॅप राऊंड मध्ये या विद्यार्थ्याला एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेज अलॉट झालेला आहे. तर आता या विद्यार्थ्याला काय करायचं आहे, इथं सीट सेट सीट एक्सेप्ट स्टेटस मध्ये जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुमच्या समोर सर्व डिटेल येईल. आता जर तुम्ही इथं पाहत असाल तर तुमच्या समोर एकच ऑप्शन आहे फ्रीजचा. बेटरमेंट ऑप्शन सेकंड राऊंड मध्ये नसतो, तो फक्त एकच पहिल्याच राऊंड मध्ये असतो. याचाच अर्थ असा, तुम्हाला या कॉलेजमध्ये आता ऍडमिशन घ्यावं लागेल. ऍडमिशन नाही घेतलं तर बेटरमेंट करता येणार नाही. आणि हे कॉलेज थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला परत अलॉटमेंट होईल का नाही सांगता येत नाही. किंवा या कॉलेजमध्ये, या कॉलेजला तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन घेता येणार नाही. फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट ज्यांनी केलंय त्यांना सेम कॉलेज सेकंड राऊंड मध्ये त्याच्या वरचा प्रेफरन्स अलॉट झाला नसेल तर तेच कॉलेज परत एकदा अलॉट झालंय. आणि त्यांना एक संधी दिलेली होती की फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालंय त्याच कॉलेजला सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येत होतं. इथं मात्र फक्त फ्रीजचा ऑप्शन आहे. ऍडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करा, 1000 फी पेड करा. ज्यांनी यापूर्वी बेटरमेंट केलं असेल किंवा फ्रीज केलं असेल, त्यांचे डॉक्युमेंट चुकले होते म्हणून कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट केलं असेल, तर त्यांना परत 1000 रुपये भरण्याची गरज नसते. तर मित्रांनो, यावरती फ्रीज करून तुम्ही 1000 पेमेंट पेड करू शकता. आणि ते पे केल्यानंतर इथं प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक करा, तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा, सर्व डॉक्युमेंट घ्या आणि कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयीचा स्वतंत्र व्हिडिओ चॅनलला आपण पब्लिश केलेला आहे, तो एकदा चेक करून घ्या. सर्व डॉक्युमेंट घेऊन, पैसे घेऊन तुमच्या जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालंय त्या कॉलेजमध्ये जा आणि ऍडमिशन घ्या. बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.